नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2019-20 मध्ये आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. WHOची स्थापना कधी झाली? 7 एप्रिल 1948 आणि मुख्यालय आहे जिनिवा येथे. WHOचा फुलफॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो 7 एप्रिलला, कारण की 7 एप्रिल 1948ला WHOची स्थापना झाली होती. अणूचे प्रथम भेदन करणारा माणूस म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? जे थॉम्सन. आणि जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा सुद्धा शोध लावला होता मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे जे थॉम्सन. अतिश्रमामुळे स्नायू दुखण्यासाठी कोणते रसायन जबाबदार असते? याचं उत्तर आहे मित्रांनो लॅक्टिक आम्ल. लॅक्टिक आम्ल हे आपल्या शरीरामध्ये व्यायाम करताना सुद्धा तयार होत असतं. आणि ते का तयार होतं? तर व्यायाम करताना आपल्या पेशी विनॉक्सी श्वसन करतात, त्यामुळे लॅक्टिक आम्ल तयार होते. तांबड्या पेशींचा नाश कोणत्या रोगामुळे होतो? तांबड्या म्हणजेच लाल पेशींचा नाश कोणत्या रोगामुळे होतो? तर तो मलेरिया या रोगामुळे होतो. आणि मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियममुळे होतो. लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते? तर लाळेमध्ये टायलिन हे पाचक द्रव्य असते. आणि हे टायलिन स्टार्चचे रूपांतर माल्टोज या साध्या शर्करेमध्ये करते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ते पित्तरस स्रावण्याचं काम यकृत करतं. तर सर्वात छोटी ग्रंथी ही पिनियल ग्लँड आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पिनियल ग्लँड. प्लेग वर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन कोणी केले? तर डॉक्टर हापकिन यांनी प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन केले आहे. डॉक्टर हापकिन. देवी लसीचा शोध एडवर्ड जेन्नर यांनी लावला मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचे. देवी एडवर्ड जेन्नर आणि पेनिसिलिनचा लुईस पाश्चर. पेनिसिलिनचा शोध लुईस पाश्चर यांनी लावला. गाईच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनाचे प्रमाण किती असते? तर गाईच्या दुधामध्ये 8 ते 9% प्रथिनाचे प्रमाण असते. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना टिंबटिंब म्हणतात. तर शिरा म्हणतात. आणि हृदयाकडून शरीराकडे जे रक्त नेतात त्यांना धमनी म्हणतात. हृदयाकडून शरीराकडे धमनी आणि शरीराकडून हृदयाकडे शिरा. प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात किती हिमोग्लोबिन असते? 100 मिली रक्तामध्ये 14 ग्रॅम हिमोग्लोबिन असते. आणि 1 हिमोग्लोबिनचा अणू 4 ऑक्सिजनच्या रेणूचं वहन करतो. 4 ऑक्सिजन. ऊसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? तर ऊसाच्या रसामध्ये जीवनसत्व सी असते. रक्तक्षय म्हणजे काय? तर रक्तक्षय म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजेच रक्तक्षय होय. डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची मात्रा कधी दिले जाते? तर डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची मात्रा सकाळी दिली जाते. डॉट्स ही उपचार पद्धत टीबी म्हणजेच क्षयरोगासाठी वापरली जाते. आणि डॉट्सचा फुलफॉर्म आहे डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजेच डॉट्स. सर्वग्राही रक्तगट कोणता आहे? तर AB हा रक्तगट सर्वग्राही आहे आणि सर्व योग्य दाता ओ रक्तगट आहे. कॉलराचा प्रसार कशामुळे होतो? तर कॉलराचा प्रसार हा दूषित पाण्यामुळे कॉलराचा प्रसार होत असतो मित्रांनो, दूषित पाणी. विश्वबंधुता दिवस कधी साजरा केला जातो? तर विश्वबंधुता दिवस हा 13 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 13 सप्टेंबर. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणारी वनस्पती कोणती आहे? तुळस. तुळस ही वनस्पती रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. वनस्पती पेशीमधील पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते?
तर वनस्पती पेशीमधील पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेली असते आणि कवकाची पेशीभित्तिका ही कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. मानवी रक्ताचा पीएच किती असतो? मानवी रक्ताचा पीएच 7.35 ते 7.45 म्हणजेच आम्ल असतं मानवी रक्त हे, आणि मूत्राचा पीएच असतो 6. यकृताला कोणती धमनी रक्त पुरवठा करते? तर हिपॅटिक ही धमनी यकृताला रक्त पुरवठा करते आणि किडनीसाठी रॅनियल ही धमनी रक्त पुरवठा करते. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? कोबाल्ट. LPG गॅसचे प्रमुख घटक कोणते असतात? ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे LPG गॅसचे प्रमुख घटक असतात. सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? Na. आणि सोडियमचा अणुअंक आहे 11 आणि अणुवस्तुमानांक आहे 23. मोरचूद ची रासायनिक संज्ञा काय आहे? मोरचूदची रासायनिक संज्ञा आहे CuSO4, म्हणजेच त्याला कॉपर सल्फेट पण म्हणतात मित्रांनो. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेलेने मांडला आणि त्यांनी त्यासाठी वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग केले. हा पण प्रश्न मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे. लिंबाच्या रसात कोणते आम्ल असते? सायट्रिक. आणि चिंचेमध्ये टार्टरिक हे आम्ल असते, लिंबामध्ये सायट्रिक आम्ल. किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? हेनरी बॅक्वेरेल. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा नाश होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन. मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl. फिनॉल हे टिंबटिंब संयोग आहे, तर फिनॉल हे ॲरोमॅटिक संयोग आहे मित्रांनो. कोणत्या वायूला हसविणारा वायू असे म्हणतात? नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड या वायूला हसविणारा वायू असे म्हणतात. 11वा प्रश्न आहे, भूमिगत पाणी प्रदूषित करणारे टिंबटिंब हे अजैविक प्रदूषक आहे. याचं उत्तर आहे आर्सेनिक. पिकलेला टोमॅटो त्याच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतो? इथं आपल्याला विचारलं मित्रांनो, पिकलेला टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतो? तर त्याचं उत्तर आहे लायकोपिन या रंगद्रव्यामुळे पिकलेला टोमॅटो लाल दिसतो. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण हे डोकेदुखी आहे. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो. डाळी पालेभाज्या दूध यातून कोणते जीवनसत्व मिळते? डाळी पालेभाज्या दूध यामधून अ जीवनसत्व मिळते. अ जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? तर अ जीवनसत्वाचे रासायनिक नाव हे रॅटिनॉल आहे. धरणामध्ये साठलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा. धरणामध्ये साठलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम भारतात कधीपासून राबवला जातो? 1977-78 राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम भारतामध्ये राबवला जातो. MRI म्हणजे काय? MRI म्हणजे मॅग्नेटिक रिसोनन्स इमेजिंग. मॅग्नेटिक रिसोनन्स इमेजिंग. भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले? तर भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 जाहीर केले. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती ग्रॅम उष्णता मिळते? 9 कॅलरी. सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर सुजवटी हा कुपोषणाचा आजार प्रथिनाच्या कमतरतेमुळे सुजवटी हा कुपोषणाचा आजार होतो. रात आंधळेपणा कशाच्या अभावामुळे होतो? अ जीवनसत्व. रात आंधळेपणा हा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. डॉट्स ही औषध प्रणाली
कोणत्या आजारासाठी वापरतात? डॉट सी औषध प्रणाली टीबी या आजारासाठी वापरली जाते? दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यात टाकतात? पिवळ्या. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. डेंग्यू आजार डासाच्या कोणत्या प्रजातीपासून होतो? तर डेंग्यू हा आजार डासाच्या एडिस इजिप्ती या प्रजातीपासून होतो. आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्या बाबतीत काय निकष आहेत? तर हे निकष आहेत 5000 लोकसंख्या आणि आदिवासी भागात 3000 लोकसंख्या. स्वाइन फ्लू कोणत्या विषाणूपासून होतो? H1N1.